दिवसाच पाणी पुरवठा योग्य होता, पाणी कपात रद्द केल्याने पाणी कमी आणि मागणी जास्त वाढली, त्यामुळे अपुऱ्या दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने तक्रारींमध्ये वाढ सुरू झाली. दररोज पाणी पुरवठ्याचा निर्णय अंगडे आल्याची कबुली महापौर राहुल जाधव यांनी दिली. पवना धरण तुडुंब भरलेलं असतानाही पिंपरी चिंचवड शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात होणार आहे. प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका शहरवासियांना सहन करावा लागतोय. यासाठी 7 विभागात शहराची विभागणी करण्यात आली असून आठवड्यातील एक दिवस पाणी पुरवठा बंद असेल. 19 ऑगस्टपासून ही पाणी कपात लागू होईल. पवना धरण तुडुंब भरल्याने दिवसाआड सुरू असलेली पाणी कपात 7 ऑगस्टला हटवून रोज पाणी देण्यात येत होतं, मात्र योग्य पाणी पुरवठा होत नसल्याने तक्रारींचा भडीमार झाला. मात्र पाणी पुरवठा सुरळीत करण्यावर भर देण्याऐवजी प्रशासनाने पाणी कपात करण्याचा निर्णय घेत आडमुठी भूमिका घेतली आहे, त्यामुळे सध्या शहरातील नागरिकांवर पुन्हा एकदा पाणी कपातीचे संकट उभं राहिलं आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे सर्वच नद्या ह्या दुथडीवरून भरून वाहत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये ना 3 नद्या वाहत आहे, पवना आहे, मुळा आहे आणि इंद्रायणी आहे. खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड शहराच्या प्रत्येक नागरिकाला वाटतं की रोजच्या रोज पाणी पुरवठा झाला पाहिजे. आपण 83 दिवसाच्या फरकानंतर जो 83 दिवस आपण दिवसाआड पाणी पुरवठा केला तो उद्या बुधवारपासून रोजचिरोज पाणी पुरवठा पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना होईल आणि पुरेसा पाणी पुरवठा होईल. उद्या आपण जलपूजन करून त्या ठिकाणी रोजचिरोज पिंपरी चिंचवड शहरवासियांना पाणी पुरवठा करणार आहोत. आपण साहेब, आपण असं करू शकत नव्हतो का की आधी पाणी कपात हटवायची मग जलपूजन करायला जायचं? पाणी कपात आपण हटवलेली आहे. आपण 480 ml पाणी उचलतो, परंतु जेव्हा पाणी कपात केली तेव्हापासून आपण 432 ml पाणी उचलत आहेत. त्यामुळे जे 50% पाणी कपात 50 ml पाणी कपात आपण केली होती ती कपात कालची काल आपण उठवलेली आहे आणि कालपासून आपण 480 ml पाणी उचलत आहोत.